आज्या डॉक्टर अमित बिडवे वाचक स्वर डॉक्टर अदिती कामेख एका गावात एक घर असत तिथल्या लहान मुलांना घरातील म्हातारी आजी रोज झोपताना गोष्ट सांगे काही वर्षानंतर ती आजी आजारी पडते मग तिला रोज गोष्ट सांगायला जमत नाही मुलांना तर रोज झोपताना गोष्ट ऐकायची सवय असते मग त्यांचे बाबा एक युक्ती करतात ते मुलांसाठी गोष्टींच्या सीडी आणतात आणि रात्री झोपताना त्या गोष्टी लावतात स्वतःची ही युक्ती बाबांना फार आवडते पण दोनच दिवसात त्या घेऊन बाबांना परत देतात बाबा आश्चर्यचकित होऊन कारण विचारतात तेव्हा मुलं सांगतात पण त्या सीडी प्लेअरला डोकं ठेवायला मांडी कुठे आणि अधूनमधून केसात फिरवायला हात कुठे त्यावर बाबा निरुत्तर झाले मी खूप लहान असताना माझी आजी वारली मला तिचा चेहरा देखील आठवत नाही लहानपणापासून ते आजपर्यंत याचे मला फार वाईट वाटते आपली आजी असती तर तिने अशाच गोष्टी सांगितल्या असत्या लाड केले असते आईने रागवल्यावर आपली बाजू घेतली असती पण अगदी सख्खी आजी नसली तरी अशा मानलेल्या भरपूर आज्या मला आहेत व्यवसायाने ऑर्थोपेडिक सर्जन असल्यामुळे येणाऱ्या पेशंट पैकी पे बहुतेक जण वयोवृद्धच असतात गुडघे दुखीच्या पेशंट म्हणून येणाऱ्या अनेक आज्या अगदी घरगुती गप्पा मारतात सुनांची गार मुलाचे मुलाचे न देणे अशा तक्रारी वेळेचा भान न राहता सांगत बसतात एखादी आजी घरी नातू झाला की पेढ्याचा बॉक्स घेऊन येते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी पाहण्यासारखा असतो दर रविवारी शटलने दौंडला जाताना माझ्या वडिलांच्या जुन्या पेशंट असणाऱ्या आजा मला डब्यात भेटतात अगदी दहा पंधरा वर्षांच्या गॅप नंतर देखील मला पाहून त्या लगेचच बिडबे डॉक्टरचा पोरगा म्हणून ओळखतात किती गाया लहान असताना बघितला होता असं म्हणून गालावरून हात फिरवतात अन् कांशिलावर कडा बोट मोडतात पण किती वायला सुनबाई नीट खायला प्यायला देत नाही का असं हक्का विचारतात विचारतात मोबाईलमध्ये असणारे माझ्या मुलांचे फोटो पाहून बया चेहरा बापाचा घेतला रंग तरी आईचा घेतलाय जणू हे बारीक झालं असं मोठ्यानं म्हणतात कधीतरी माझीच पेशंट असणारी एखादी आजी केडगाव पाट स्टेशनवर डब्यात चढते बरोबर तिच्या दोन चार मैत्रिणी असतात आपले डॉक्टर समोरच बसलेत म्हटल्यावर आजीचा भाव वाढतो मैत्रिणींसमोरच मोठ मोठ्याने या डॉक्टरच्या हाताला लई गुण हाय असं सांगते फुकटची मिळणारी प्रसिद्धी मला मनातून जरी बरी वाटत असली तरी कधी कधी आजींच्या नॉनस्टॉप कौतुकाचं जरा अजीर्ण देखील होत अशाच एखाद्या रविवारी आपली सून आणि तीन चार वर्षांच्या नातवाला घेऊन बसलेली आजी समोर दिसते गर्दने किंवा अबोली रंगाची काठाची नववारी साडी डोक्यावर पदर ठसठशीत गोल मोठ कुंकू चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळे तोंडाचं बोळक त्यातून डोकावणारा एकमेव दात ही आजी मांडीवर बसलेल्या नातवाची प्रत्येक इच्छा सुनेला डावलून पुरी करते शेंगा संत्र्याची गोळी बटाटे वडा सगळं काही खाऊ घालते मध्येच लोणावळा नाव्या असं म्हणत चिक्कीवाला येतो पाच रुपये देऊन एक पाकिट लगेच घेतले जाते नातू तु एक तुकडा आजीला खायचा आग्रह करतो या आग्रहाला आजी लाजते तोंडातल्या एकमेव घायाळ शिपायाच्या भरवशावर आजी चिक्की तोंडात ढकलते एकीकडे मांडीवरच्या दुधाच्या दातांनी कडा चावली जाणारी चिक्की आणि इकडे तोंडाच्या बोळक्यात फिरणारा चिक्कीचा तुकडा शेजारी सुनबाई दातात पदर धरून हसत बघत असतात यवत स्टेशन आलं की कलमी पेरूया अशी आरोही देत नेहमीची पेरोवाली आजी येते डोक्यावर जड पाटी घामाघूम झालेली दमलेली आजी बघताना वाईट वाटते या वयात तरी माणसाला इतके कष्ट करायला लागू नयेत असे वाटते लग्नाच्या सीझनच्या काळात दौंडला नातलगांच्या लग्नासाठी जाणारे अनेक आजी आजोबा डब्यात असतात आजोबा धोतर फेटा अशा वेशात तर आजी नव्या कोऱ्या नऊवारी साडीत अगदी मस्त दिसत असतात मध्येच आजोबांच्या कोपरीच्या खिशातला मोबाईल वाचतो कानावरचा फेट्याचा वेढा जरावर उचलून आजोबांचा संवाद सुरू होतो घरून नातवंडांचा फोन आलेला असतो आजीशी बोलायचे असा तिकडून आग्रह होतो अगदी भरलेल्या डब्यात नातवंडांशी मोबाईलवर बोलायला आजी लाचते पण आजोबा आग्रह करतात काहीतरी बया तुमच असं म्हणत आजी मोबाईल डाव्या कानाशी लावून उजवा हात तोंडावर झाकून हळू आवाजात बोलत राहते माझी बायको जेव्हा पहिल्यांदा स्कूटर चालवायला शिकली तेव्हा माझ्या चेहऱ्यावर जसे आनंदाचे भाव होते तसाच चेहरा मला आजोबांचा दिसत होता दौंडला रविवारी पेशंट म्हणून जाणारं बरस पब्लिक रविवारच्या शटलमध्ये असतं त्यात एखादी आजी अशी असते की जी आपल्या गर्भार सुनेची काळजी घेत असते थंडी तापाने हैराण झालेल्या तान्हा नातवाला आणि सुनेला दवाखान्यासाठी घेऊन जाणारी आजी कधीतरी दिसते सुनेचा थकलेला केविलवाणा चेहरा अतिशय हतबल झालेला असतो आर्त स्वरात किंचाळणारे बाळ पाहून सगळ्यांच्याच पोटात तुटत असते पण अशा वेळी वो चेहरे की झुर्रिओ मे असणारी आजी सुनेला धीर देते रडणाऱ्या नातवाला मांडीवर घेते इतका वेळ रडणार आजीच्या मांडीवर पाच मिनिटात झोपून जात मग सून आजीकडे पाहून कसनुसा हसते पाच दहा मिनिटांनी आजींचा देखील डोळ्या लागून जातो बाळाच्या डाव्या मुठीत आजीची उजवी तर्जनी घट्ट पकडलेली असते अन आजीचा डावा पंजा बाळाच्या टोपड घातलेल्या वरून हलकेच फिरत असतो सुनबाईची नजर मात्र बर्थ खाली ठेवलेल्या आजीच्या झिजलेल्या वाहनांवर खेळलेली असते माझ्या दौंडच्या घराच्या टेरेसवर माझी आई माझ्या दोन्ही मुलांना झोपायावर बसून गोष्टी सांगत होती रात्रीची वेळ माझ्या आईच्या मांडीवर दोन्ही बाजूला दोघे पडले होते मी तिथच बसलो होतो आजी माणूस मरतो म्हणजे काय ग चार वर्षाच्या अनुष्काचा प्रश्न यावर काय सांगावं हे आईला देखील पटकन कळेना अग माणूस मरतो म्हणजे देव त्याला आपल्या घरीवर आकाशात बोलावतो हो आणि मग त्या माणसाची चांदणी होते आईचं उत्तर पण मग त्या चांदणीत आपल्याला तो माणूस दिसतो आता सहा वर्षांच्या आदित्याचा प्रश्न हो आपण त्या माणसाचा चेहरा डोळ्यांपुढे आणला तर दिसतो आई सहज म्हणून मी वर आकाशात पाहिलं पौर्णिमेची रात्र होती सहज एका चांदणीमध्ये माझ्या आजीचा चेहरा शोधण्याचा प्रयत्न केला पण चेहरा काही डोळ्यांसमोर येत नव्हता कल्पना खोई असली तरी जरा वाईट देखील वाटले पण सहज डोळे मिटले तर कांशिलावर कडाकडा बोट मोडणाऱ्या आजीपासून मोबाईलवर बोलणाऱ्या सगळ्या आज्यांचे चेहरे डोळ्यासमोर आले आणि माझे मलाच हसू आले वाटलं अरे आपल्याला तर भरपूर राज्या आहेत की